तू चाल पुढं 29 डिसेंबर प्रोमोमध्ये. श्रेयस तिला रागाने म्हणतो, तुझ्या याच्याशी मला काहीच घेणं देणं नाही. ती म्हणते, का झालं, कुणी केलं, आता मला हे शोधून काढायलाच पाहिजे. पार्लर बंद ठेवायचं नाही म्हणून ती पार्लरमध्ये जाते. तेवढ्यात एक जण येतो आणि डोकं चवळत म्हणतो, हेड मसाज करायचा होता. ती म्हणते, नाही नाही करता येणार. तो म्हणतो, हे बघा, अशाने मला तुमच्या पार्लरची कंप्लेंट करावी लागेल. अश्विनी काहीतरी घेण्यासाठी फिरते, तेवढ्यात तो माणूस आतमध्ये येऊन बसतो. ती मागे फिरते आणि म्हणते, अहो तुम्ही इथे का बसलात? तो दाढी हात लावून म्हणतो, दाढी करायची होती. ती म्हणते, अहो इथे नाही करता येणार, तुम्ही बाहेर जा. तेवढ्यात दोघीजणी पार्लरमध्ये येतात आणि त्या माणसाला बघून म्हणतात, हे काय इथं पुरुष कसे? तो म्हणतो, अहो मॅडम, हे जेंट्स आणि लेडीज दोघांचं पण पार्लर आहे. ती म्हणते, हे माहीत नव्हतं आम्हाला. दुसरीला म्हणते, चल ग आपण दुसऱ्या पार्लरमध्ये जाऊया. अश्विनी त्यांच्या मागे पळते, म्हणते, मॅडम अहो ऐका, मॅडम एक मिनटं थांबा ना, अहो मॅडम. तो माणूस पुन्हा दाढीला हात लावत म्हणतो, मग काय मॅडम, दाढीचं काय? हात करून म्हणतो, करताय ना. आता मात्र अश्विनीला काय करावं ते कळत नाही आणि ती त्याच्याकडे रागाने बघते. तर तुम्हाला काय वाटतं, अश्विनीची प्रगती थांबवण्यासाठी शिल्पीने जरा जास्तच नीचपणा केला का? आणि आता याची सजा तिला मिळायलाच हवी का? हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. नवीन व्हिडिओ बघण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.